नमस्कार, शेजूवाच्या या नव्या भागात आपल्या सगळ्यांचं स्वागत। आजचा विषय आहे आपला तो बाप्या आणि दुसऱ्याचं ते कार्टर। निमित्त भाजपचे मंत्री आणि माजी प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केलेलं वक्तव्य। चंद्रकांत पाटील यांनी त्यांच्या वक्तव्यात भीक मागितली हा जो शब्दप्रयोग केला त्याच्याशी मी अजिबात सहमत नाही, तो चुकीचा होता। त्या जागी लोकवर्गणीतून, लोकसहभागातून, लोकांच्या निधीतून असा शब्दप्रयोग करणं जास्त योग्य ठरलं असतं। असो, पण त्या निमित्ताने आपला तो बाब्या आणि दुसऱ्याचं ते कार्टर याची ही काही उदाहरणं। आपला तो बाब्या याचं सगळ्यात मोठं उदाहरण आहे राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार। शरद पवार यांनी काही दिवसांपूर्वी एका कार्यक्रमात बोलताना शिवाजी महाराजांना छत्रपती म्हणण्याची आवश्यकता नाही असं सांगितलं होतं। त्यांच्या या सांगण्यानं छत्रपती शिवाजी महाराजांचा अजिबात अपमान झाला नाही। त्या कार्यक्रमात ते बोलताना असं म्हणाले होते, छत्रपती शिवाजी महाराज यांना छत्रपती ही पदवी समर्थ रामदास स्वामी यांनी दिली होती आणि त्यामुळे त्यांना छत्रपती म्हणण्याची आवश्यकता नाही। म्हणजे एका विशिष्ट ज्ञातीतील संतांनी त्यांना ही पदवी दिली किंवा संबोधलं म्हणून तुम्ही म्हणू नका, हा जातीयवाद नाही तर काय, पण नाही। ते शरद पवार यांनी वक्तव्य केलं होतं म्हणून तो शिवाजी महाराजांचा अपमान होत नाही। पुण्यातील लाल महालामध्ये बसवण्यात आलेलं दादोजी कोंडव यांचं शिल्प एका रात्रीत हटवण्यात आलं। राम गणेश गडकरी यांचा पुतळाही रातोरात उखडण्यात आला। हे सर्व राष्ट्रवादी काँग्रेसनं केलेलं होतं, परंतु राष्ट्रवादी काँग्रेसच्या या कृत्याबाबत शरद पवार यांनी आपल्या पदाधिकाऱ्यांना किंवा कार्यकर्त्यांना कोणताही जाब विचारला नाही। शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे जितेंद्र आव्हाड यांनीही शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्यावरती टीका केली होती। मात्र ऋषितुल्य शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरेंवर यांच्यावर केलेली टीका ही योग्य नाही, ती चुकीची आहे असं वक्तव्य कधी शरद पवार यांनी केलं नाही। अमोल मिटकरी यांनी ब्राह्मण ज्ञातीविषयी, ब्राह्मण ज्ञातीतील परंपरा, प्रथा, चालीरीती यांच्याविषयी काही उद्गार काढले, यथेच टिंगलटवाली केली, त्यावेळी शरद पवार काही बोलले नाही। म्हणजे तुम्ही जेव्हा एखादी कृती करता, काही शब्द बोलता, वापरता, तेव्हा तो इतरांचा अपमान ठरत नाही। ह्याच्या पुढे जाऊन चित्रकार एबेफ हुसेन यांनी देवी सरस्वती यांची अतिशय वाईट पद्धतीची चित्रं काढली होती, मात्र त्या चित्रानंतरही एबेफ हुसेन यांनी केलेल्या कृत्याचा जाब त्यांना या मंडळीने विचारला नाही, तो देवी सरस्वतीचा अपमान नव्हता। छगन भुजबळ यांनीही सरस्वतीची पूजा करू नका तर सावित्रीबाईंची पूजा करा असं वक्तव्य केलं, तोही सरस्वती देवीचा अपमान ठरत नाही। स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांची जयंती किंवा पुण्यतिथी मला तर नेमकं आठवत नाही, परंतु त्या दिवशी एबीपी माझा या वृत्तवाहिनीनं सावरकर नायक की खलनायक असा कार्यक्रम ठेवला होता। हाही स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान ठरत नाही। मोहनदास करमचंद गांधी अर्थात महात्मा गांधी यांच्या जयंती किंवा पुण्यतिथीच्या दिवशी महात्मा गांधी हे राष्ट्रपिता की राष्ट्रपुढे असा कार्यक्रम ठेवण्याची हिंमत ही वृत्तवाहिनी दाखवणार आहे काय? म्हणजे अनेकदा वेळोवेळी स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर, लोकमान्य टिळक, समर्थ रामदास स्वामी यांच्याविषयी तुम्ही काही बोललात, त्यांच्याविषयी अनुद्गार काढलेत, त्यांची यथेच टिंगलटवाळी केली, तरी तो त्यांचा अपमान ठरत नाही किंवा त्यामुळे कोणाच्याही भावना दुखावल्या जात नाही। आणि इतर कोणी काही बोललं तर मात्र तो महाराष्ट्राचा
आणि इतरांचा अपमान ठरतो। तो अपमान आहे असं समजून कांगावा केला जातो आणि महाराष्ट्र पेटवण्याची भाषा केली जाते। हे कितपत योग्य आहे? याच्यामुळे मला असं वाटतं की काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, समाजवादी, डावे, पुरोगामी यासारख्या ढोंगी आणि भंपक मंडळींनी काही वक्तव्य केलं तर ते मात्र क्षम्य आणि इतर काही बोलले तर तो मात्र अपमान। म्हणजे तुमच्या गटातील मंडळींनी काहीही बोललं, कुठली कृती केली तरी ती क्षम्य, तो कोणाचा अपमान ठरत नाही, मात्र ते इतरांनी केलं तर तो मात्र अपमान ठरतो। हे म्हणजे कसं आहे, आपला तो बाब्या आणि दुसऱ्याचं ते कार्ट या म्हणीसारखं आहे। म्हणजे आपला मुलगा उन्हाळ आहे, बाळ आहे, तो दुसऱ्यांच्या खोड्या काढतो, असं असलं तरी तो मात्र चांगला, त्याला काही बोलायचं नाही। आणि आपल्या मुलासारखंच कृत्य जर इतरांनी केलं तर मात्र तो लगेच कारटा ठरतो। आपला मुलगा बाब्या आणि दुसऱ्याचं ते कार्ट, मंडळी हे आता कुठेतरी थांबवा। लोक शहाणी झाली आहेत आणि लोक शहाणी झाल्यामुळेच तुम्हाला त्यांनी तुमची जागाही वेळोवेळी दाखवून दिली आहे। तो तास इतकंच। हा भाग कसा वाटला जरूर कळवा, लाईक कमेंट शेअर करा आणि शेजोवा चॅनल सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूया शेजोवाच्या एका नव्या कार्यक्रमात। तोपर्यंत नमस्कार।